नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। शरीराची नियमित तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून उद्भवणाऱ्या आजारांचे लगेच निदान होऊन तात्काळ त्यावर उपचार करणे सोयीचे होते। याच उद्देशाने आज भव्य असे महाआरोग्य शिबिराचे आयोजन लोणा हेवन निजे येथे करण्यात आले होते। मनसेचे नेते, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काटेगावचे माजी सरपंच काशीनाथ पाटील, खेदुटणेगाव माजी सरपंच तकदीर दशरथ कान यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत हे शिबिर राबवण्यात आले। नाहर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले। साईबाबा मंदिराजवळ असलेल्या ओमकार सभागृहात करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरामध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस यावर मोफत सर्जरी, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून अस्थिरोग, कांना घसा, पोटाचे विकार, स्त्रीरोग, फिजिशियन, ECG, SPO, शुगर, पल्स आदींवर वैद्यकीय सल्ला व तपासणी करण्यात आली। तसेच शिबिरात नेत्र तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। शिबिर यशस्वीतेसाठी विभाग अध्यक्ष रोहित भोईर, उपविभाग अध्यक्ष अशोक गायकर, उपविभाग अध्यक्ष रमेश मोरे, महाराष्ट्र राज्याचे प्रवीण बारहाडे, उपविभाग अध्यक्ष अनुज देवेकर, महिला विभाग अध्यक्षा सोनाली रंभाड, शाखा अध्यक्ष साईनाथ भोईर, शाखा अध्यक्ष फेस 3 राजेश काशीकर, शाखा अध्यक्ष फेस 2 महादेव लंबे, शाखा अध्यक्ष फेस 1 गुरविंदर सिंग सेठी, महिला शाखा अध्यक्ष सोनल तांबे, रत्नमाला गायकर, सुवर्णा धादवड, संध्या सकपाळ आदी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मुलाचे सहकार्य लाभले। माझे वडील गोविंद कृष्ण पांढरे हे आता सध्या डायलिसिस वर आहेत, त्यांना इथे काशीनाथ पाटील सरपंच यांनी शिबिर भरवलं आहे, त्यामार्फत राजीव गांधी योजनेमार्फत मोफत ऑपरेशन होणार आहे। नाहर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहे। मी काशीनाथ पाटील आणि नाहर हॉस्पिटल यांचे आभार मानतो की वडिलांना डायलिसिस उपचार मिळत आहे, मोफत उपचार मिळत आहे। उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णांना स्वखर्चाने दवाखान्यात पोहोचवून उपचार करण्यात आले। आरोग्य तपासून मी त्यांना सर्वांना अभिनंदन करते, धन्यवाद देते आणि राजीवदादांना शुभेच्छा देते। बाकी सर्व शुभेच्छा आम्ही सर्वांसाठी। आज नवरात्रोत्सव आजपासून सुरुवात होते, तर सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे सन्माननीय कल्याण ग्रामीणचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे आज सोन्या शिवळाचा दोन्ही गोष्टी असल्यामुळं त्यानिमित्ताने काटेगावचे माजी उपसरपंच काटनाथ पाटील साहेब आणि नाहर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या तसेच खेदुटणेगावचे माजी सरपंच तकदीर दशरथ साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजूदादांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर साईबाबा मंदिर लोणा हेवन येथे आयोजित केलं आहे। दादांचं नेहमीच असं असतं की पहिल्यांदा जनता मग बाकी ज्या गोष्टी म्हणून जनतेसाठी ज्या सेवा पुरवल्या जातील त्या त्यांना पहिलं प्राधान्य असतं, त्यांचे आरोग्य सेवा ही प्राधान्याने आपण पहिल्यांदा विचार केला जातो आणि त्याच विचारसरणीचे असलेले आमचे
लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांनी बॅनरबाजीवर नाहक खर्च न करता तोच पैसा जनतेच्या सेवेसाठी वापरावा असं आम्हाला सर्वांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आणि त्याचंच कौतुक साधून आज इथे हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे आणि सकाळपासून बघतोय आपण की बरेचसे नागरिक इथले रहिवासी या आरोग्य शिबिराचा फायदा घेत आहेत जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं जाईल यासाठी या सर्वांकडनं जो उपक्रम राबवला गेला आहे त्याबद्दल मी प्राचीन शेठ पाटील सचिन काळे साहेब आणि नगर हॉस्पिटल यांचे अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.